करून उरलेल्या रकमेतून बचत करण्यापेक्षा बचत करून उरलेल्या रकमेतून खर्च करणे हा जो सिद्धांत आहे ना तो वॉरन बफेट सांगतात. आता वॉरन बफेट कोण? तर जगातल्या ज्या श्रीमंत लोकांची यादी लागते तर त्या यादीमध्ये या मोठ्या माणसाचं नाव सांगितलं जातं. तर मग या मोठ्या माणसाचा सिद्धांत आपण आपल्या जीवनामध्ये जर केला तर जो माणूस महिन्याला 100,000 रुपये कमवतो किंवा ज्या माणसाचा पगार जास्त आहे, ज्या माणसाची महिन्याची कमाई जास्त आहे, तोच माणूस श्रीमंत होऊ शकतो अशातला भाग अजिबात नाही. जो कमी कमवतो पण तो बचत चांगली करतो किंवा मग त्याची सेव्हिंग करण्याचे जे प्लॅन आहेत तर ते एक नंबर आहेत, तर तो माणूस सुद्धा श्रीमंत होऊ शकतो. स्वप्न पाहण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. प्रत्येकाला वाटतं की आपल्या स्वप्नातील घर असावं, प्रत्येकाला वाटतं आपल्याकडे गाडी असावी, प्रत्येकाला वाटतं आपल्याकडे सगळ्याच गोष्टी असाव्या, सगळ्या गोष्टींच्या छान छान सुविधा असाव्या प्रत्येकाला वाटतं. पण इतकं कष्ट करून इतकी कमाई करून पैसा काय हातात उरत नाही. नमस्कार मंडळी, मी योगिता आणि तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. आजचा व्हिडिओ व्लॉगिंग वगैरे नसणारे छान इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आहे. प्रत्येकाला प्रश्न असतो की बचत कशी करायची. अपार कष्ट करतो, खूप सारे कष्ट करतो, अगदी कष्ट करून करून हाडे झिजले जातात, महिन्याचा पगार येतो पण तो लगेच खर्च होतो, असे पैसे येतात आणि असे जातात. काय कारण? पैसा एकाकडून येतो आणि खर्चाचे मार्ग मात्र 10 येतात. मग त्यासाठी बचत नेमकी कशी करायची, कारण आपल्या भविष्यामध्ये काही वाईट परिस्थिती येईल किंवा अशी परिस्थिती खालावेल तर तेव्हा आपल्याला कोण मदत करणार? मग तेव्हा आपल्याला पैसाच मदत करणार. मग हा पैसा बचत कसा करायचा किंवा मग बचतीचे मार्ग कोणते, तर तेच तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. अजिबात टेन्शन घेऊ नका, व्हिडिओ संपूर्ण पहा, आवडल्यास लाईक करा आणि अजून जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर पटकन सबस्क्राईब करून टाका. चला व्हिडिओला स्टार्ट करूया. पहिली गोष्ट, जेव्हा तुम्ही खरेदी करायला जाता तर तेव्हा जास्तीत जास्त तुम्ही कॅशचा उपयोग केला पाहिजे. आता डिजिटल दुनिया आहे, डिजिटल जग आहे, त्यामुळे सगळे कार्ड पेमेंट करतात. पण कार्ड पेमेंट करताना आपल्याला पैसा जाताना दिसत नाही, तो आपोआपच ऑनलाईन ट्रान्सफर होऊन जातो. त्यामुळे आपल्या मनाला असं लागत नाही की आपले एवढे पैसे गेले की तेवढे पैसे गेले. पण जेव्हा तुम्ही कॅश देता किंवा कॅशनं पेमेंट करता तर तेव्हा तुम्हाला तुमच्या डोक्यामध्ये ती गोष्ट फिक्स असते की तुम्ही आता 1,000 रुपये खर्च केले, तुम्ही आता 2,000 रुपये खर्च केले, तर ही गोष्ट फिक्स असते. त्यामुळे कॅशचा नेहमी यूज करा, कार्ड पेमेंटचा यूज करणं टाळा. दुसरी गोष्ट अशी आहे की लहानपणी मला आठवतं की गल्ला केला जायचा. गल्ल्यामध्ये मग जे काय चिल्लर वगैरे असेल, 1-2 रुपये 2 रुपये, तर ते टाकायचे. मग ते काही 6 महिन्यांना म्हणा, 1 वर्षांना म्हणा, तर त्यामध्ये जास्त रक्कम आपल्याला दिसायची. 200-300 रुपये 500 रुपये मिळायचे. पण काय होतं ना, आपण कमवतो, आपण छान कमवतो, मग आपल्याकडे काय चिल्लर वगैरे सुट्टे असतात. मग आपण काय करतो, असंच वरती कुठेतरी ठेवून देतो आणि मग जिथे आपल्याला गरज नाही तिथे आपण खर्च करतो. मग ते पैसे जर आपण एक छोटा गल्ला केला, जर त्यामध्ये टाकत राहिलं आणि वर्षानं म्हणा किंवा 6 महिन्यानं म्हणा जर तो गल्ला खोलला, तर त्यामध्ये निश्चितच तुम्हाला जास्त रक्कम मिळणार आहे. आणि ती रक्कम तुम्ही काहीतरी सेव्हिंग म्हणून करू शकता किंवा कुठेतरी बचत म्हणून करू शकता. तिसरी गोष्ट अशी आहे की महिन्याभरात तुम्ही किती कमवता पण त्याच महिन्याभरात तुम्ही किती गमवता, म्हणजे किती खर्च करता, याचा विचार तुम्ही केला पाहिजे. महिन्याभरात तुमची सॅलरी जर 10,000 असेल तर खर्च तुमचा 7,000 आत असला पाहिजे. म्हणजे जेवढं तुम्ही कमवता तर त्या कमवण्यातच 70% आत तुमचा खर्च असला पाहिजे, त्याच्यावरती जायला नको. म्हणजे ते 30% आहेत ना, तर ते सेव्हिंग झाली पाहिजे. याचा सगळा विचार करून तुम्ही महिन्याभरात खर्च केला पाहिजे आणि छोट्या गोष्टींमध्ये खर्च करणं टाळा. आपण त्यातल्या त्यात आपण काय करतो, आपल्याला किराणा वगैरे घ्यायचा असेल किंवा मग भाजीपाला घ्यायचा असेल तर आपण मॉलमध्ये जातो. मग मॉलमध्ये त्याच वस्तू 50 रुपयाला मिळू त्या आपण घेऊन घेतो, तिथे आपल्याला बार्गलिंग करता येत नाही. पण तेच आपण जर भाजीवाल्याकडे गेलं किंवा किराणा दुकानात गेलं तर तिथे आपल्याला बार्गलिंग करता येते, कारण आपण 15 रुपयाची भाजी कधी 15 रुपयाला घेत नाही तर ती 10 रुपयाला घेतो. मग तिथे कुठेतरी सेव्हिंग, थोडी थोडी सेव्हिंग होते. खरं सांगायचं झालं ना तर तुम्ही म्हणाल की काय 5-5, 10-10 रुपयाच्या गोष्टी सांगते, पण थेंब थेंब तडेसाचे. 1-1 रुपया जमवूनच 100 रुपयाची नोट तयार होणार आहे. तळ एका ठिकाणी तळच असतं, मग त्या तळ्याची नदी होते, नदीचा समुद्र होतो आणि मग समुद्राचा अफाड असं पाणी तुम्हाला दिसतं, अफाड असा समुद्र दिसतो, तो काय उगाच नाही. म्हणून थेंब थेंब तळेसाचं हे काय उगाच म्हणत नाही. त्यामुळे छोट्या गोष्टींमधून तुम्ही बचत केली पाहिजे. त्या चौथी गोष्ट कशी, सेल डिस्काउंट. हे म्हटलं की आपण लगेच त्यांच्याकडे धाव घेतो, म्हणजे ते आपल्याला ते सेल डिस्काउंट हे जे शब्द आहेत ना ते आपल्याला आकर्षित करून घेतात. आपल्याला काय वाटतं हा की ते आपल्याला कमी पैशामध्ये ही वस्तू मिळणार आहे, पण तसं अजिबात होत नाही. काय सेल वगैरे काय इतकं असं कमी प्रमाणातही आपल्याला ते मिळत नाही. जर मिळालं तर ते त्यामध्ये काही ना काही बिघाड असते. त्यामुळे सेल डिस्काउंट ह्या ज्या गोष्टी आहेत ना, तर यांच्यापासून लांबच राहा असं तरी मला वाटतं.
बायकांच्या बाबतीत मला एक गोष्ट सांगावीशी वाटते की बऱ्याच बायका काय असतात त्या हेवे दावे करतात की हिने ही साडी घेतली त्यामुळे मी ही साडी घेते, किंवा या कार्यक्रमाला ती साडी, त्या कार्यक्रमाला ती साडी. आपण वेगवेगळ्या साड्या वगैरे घेत असतो, पण त्या साड्या जर बाजूला ठेवून आपण साड्या न घेता तर तेच पैसे थोडे थोडे सेव्हिंग करून तर त्याचेच आपण सोन्याचा एखादा मणी म्हणा किंवा एखादा दागिना म्हणा, छोटासा दागिना म्हणा, तो जर केला तर तो आपल्याला जे काही भविष्यामध्ये आपल्याला वाईट परिस्थिती येणार तर तेव्हा तो आपल्याला कामा येणार आहे. त्यामुळे जास्त साड्यांमध्ये किंवा कपड्यांमध्ये पैसे न घालता आपण असे ज्या काही आपल्याला पुढे सेव्हिंग मिळतील किंवा सोनं असेल, चांदी असेल, तर ह्या गोष्टीमध्ये जर तुम्ही घातले तर ते तुम्हालाच पुढे कामा येणार आहे. तर त्यामुळे अशा ठिकाणी तुम्ही पैशाला कामाला लावलं पाहिजे असं मला वाटतं. आणखी पुढची गोष्ट अशी आहे की आपण काय करतो, आपण महिनाभरामध्ये एक जण कमवतो तर त्याचे 10 जण ते पैसे मिळून खर्च करत असतात. म्हणजे एकाकडून आपण कमवणं असतं आणि 10 ठिकाणाहून आपला खर्च करण्याची पद्धत असते. मग आपण त्यासाठी आपण काय केलं पाहिजे की आपण 10 ठिकाणी इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे. इथे इन्व्हेस्टमेंट, तिथे थोडी इन्व्हेस्टमेंट, थोडी थोडी का होणार, पण आपण भरपूर ठिकाणी अशी इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे की जेणेकरून हा मार्ग बंद झाला तर त्या मार्गाने आपल्याला पैसे मिळतील, तो मार्ग बंद झाला तर या मार्गाने मिळतील. तर त्यामुळे आपण जास्तीत जास्त इन्व्हेस्टमेंट आपण करत गेलं पाहिजे. मग त्यातल्या त्यात मग इन्व्हेस्टमेंटचे खूप सारे असे पर्याय तुमच्याकडे आहेत. मग आता FD झाली, फिक्स्ड डिपॉझिट झालं, मग RD झाली, किंवा मग आता स्टॉक मार्केट झालं. मग ह्या ज्या स्टॉक मार्केट जे आहे ते रिस्क आहे, पण FD आणि RD जे आहेत तर ते कमी रिस्क आहे. मग ते आपण केलं पाहिजे, तिथे आपण इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे, पॉलिसी काढली पाहिजे. मग ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, तिथे आपण थोडी थोडी का होणार पण इन्व्हेस्टमेंट केलीच पाहिजे. आता स्टॉक मार्केट झालं तर इथे आपल्याला खूप सारं बचत करता येते, खूप सारा पैसा कमवता येतो. पण मग त्याचे आपण अशी हमी घेऊ शकत नाही की आपण एवढाच पैसा कमवणार, आपल्या तिथे पैसा जातो होईल, तिथे आपला पैसा गमवलाही जातो. तर हे रिस्की गोष्टी आहेत. तर यासाठी तुम्ही मोठ्या माणसाचा सल्ला घेतला पाहिजे, अनुभवी व्यक्तीचा सल्ला घेतला पाहिजे असं मला वाटतं. पण अशा सगळ्या गोष्टीमध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट केलीच पाहिजे की जेणेकरून तुमच्या पैशाची बचत होईल आणि तुमच्या भविष्य काळामध्ये ज्या काही वाईट परिस्थिती येईल, वाईट गोष्टी होतील, तर तिथे तुम्हाला हा पैसा जो आहे तर तो कामा येणार आहे. पुढची गोष्ट अशी आहे की मग वॉरेन बफेटचा सिद्धांत. तर तुम्ही सुरुवातीला सांगितला की खरेदी करून उरलेल्या रकमेतून बचत करण्यापेक्षा बचत करून उरलेल्या रकमेतून खर्च करा हा वॉरेन बफेटचा सिद्धांत आहे. आता वॉरेन बफेट कोण? तर तो जगातले श्रीमंत लोकांची जी यादी लागते तर त्या यादीमध्ये या माणसाचं नाव घेतलं जातं. मग असा हा श्रीमंत माणूस अतिशय सोपा साधा सिद्धांत सांगतो की आधी तुम्ही बचत करा आणि मग जो पैसा उरतो तर त्यातून तुम्ही खर्च करा. आपल्या काय होतं, महिन्याभराचा पगार आला की आपण काय करतो, आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी घ्यायच्या आहेत, त्या सगळ्या गोष्टी घेऊन येतो. मग उरतात ते 200-300 रुपये, मग त्याची आपण बचत करतो. तसं न करता आपली जी बचत करण्याची जी रक्कम आहे ना, तर ती फिक्स असली पाहिजे. जर आपण 10,000 कमवतो तर 1,000 रुपये हे आपल्या महिन्याला बचत करायलाच पाहिजे, बचत पडलीच पाहिजे. आणि मग नंतर जे 9,000 असतील किंवा 8,000 असतील, मग त्याच्यात आपण खर्च केला पाहिजे. पण आपण तसं करत नाही, आपण आधी सगळा खर्च करतो आणि मग बचतीकडे जातो, तर मग ही जी गोष्ट आहे ती चुकीची आहे. तर त्यामुळे वॉरेन बफेट जे आहे तर त्यांचा सिद्धांत आपण आपल्या आयुष्यामध्ये नक्की लागू केला पाहिजे की जेणेकरून आपले पैसे जे आहेत ते बचत होणार आहे आणि त्यातून तुमचे स्वप्न जे आहेत तर ते पूर्ण होणार आहे. यानंतरची गोष्ट अशी आहे की सध्या तुम्हाला ज्या गोष्टीची खरोखर जास्त गरज आहे तीच गोष्ट खरेदी करा. ज्या गोष्टीची तुम्हाला सध्या गरज नाही आहे तर त्या गोष्टीमध्ये तुमचा पैसा गुंतवून ठेवू नका. जर तुम्ही असं करत राहाल तर एक वेळ अशी येईल किंवा एक परिस्थिती अशी येईल की ज्या गोष्टीची तुम्हाला सध्या गरज आहे तर ती गोष्ट तुम्हाला घरातून विकावी लागणार आहे. त्यामुळे ज्या गोष्टीची खरोखर तुम्हाला गरज आहे, त्या गोष्टीची खूप जास्त गरज भासते, तर त्याच गोष्टीमध्ये पैसा खर्च करा. ज्या गोष्टींची आता सध्या गरज नाही आहे त्या गोष्टीमध्ये पैसा घालून उपयोग नसतो. तर प्रत्येक माणसाची जी कमाई असते ना महिनाभराची, ती काही सारखी नसते. कुणाची फार कमी असते, कुणाची फार जास्त असते. पण स्वप्न जे असतात ना, तर ते सारखे असतात आणि जास्त असतात. प्रत्येकाला वाटतं आपल्या हक्काचं घर असावं, एक समोर गाडी असावी, छान सगळ्या गोष्टींची सुविधा असावी. सगळ्या महिलांना वाटतं की घरामध्ये वॉशिंग मशीन असावं. सगळ्या गोष्टींचे हौस प्रत्येकाला असते, प्रत्येकाचे मोठमोठे स्वप्न असतात. मग तो स्वप्न कसे पूर्ण करायचे, तर त्याचा एकमेव मार्ग असा की तो आपण पैशाची बचत केली पाहिजे. मग जे काही मार्ग मला योग्य वाटले तर ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेच आहे. सगळेच मार्ग तुमच्या उपयोगात येतील असं मी सांगू शकत नाही, पण यातला एक तरी मार्ग जो आहे तर तो तुमच्या उपयोगामध्ये नक्कीच येणार आहे. यातला जो काही मार्ग तुम्हाला उपयोगात आणता येईल तर तो उपयोगात आणा आणि तुमचे स्वप्न साकार करा. तर आजचा व्हिडिओ आपला असा होता. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज 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 माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया आपण पुन्हा मस्त अशा व्हिडिओसोबत, मस्त अशा गप्पा आणि गोष्टींसोबत, मस्त अशा इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशनसोबत. तोपर्यंत बाय बाय, धन्यवाद.